हिम्मत कशी होते तुमची? अरे तू मराठी माणूस असली, तुला लाज वाटली पाहिजे. या पृथ्वी तलावरती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा युगपुरुष जन्माला आलेला नाही. आणि हे इतके मिंदे झाले की त्या मोदींना युगपुरुष म्हणायला लागले, त्यांना शिवाजीची उपमा द्यायला लागले. चळवळ चालवणं सोपं नसतं, पण आपण अखंड ही चळवळ चालवतो आहोत. मुळात शिवसेना हेच एक आंदोलन आहे. शिवसेना हा पक्ष नाहीये, शिवसेना हे राजकारण नाहीये, शिवसेना हेच मुळात एक आंदोलन आहे. आणि बाळासाहेबांनी आंदोलन यासाठी सुरू केलं की या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तो अखंड राहावा, मराठी माणूस स्वाभिमानानं जगावा. या महाराष्ट्राची जी लूट तेव्हाही चालू होती आणि आजही चालू आहे, ती लूट थांबवण्यासाठी शिवसेना आहे. आणि उद्या आमच्या अंगावर याल तर महाराज जसे सुरतला जाऊन सुरतची लूट करून आले, तसे आम्ही गुजरातला जाऊन लूट करून येऊ, यासाठी शिवसेना आहे. आम्हाला सांगू नका तुम्ही मग गुजरातमध्ये शिरलेत आणि आम्हाला लुटून गेलेत. हा शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग आहे आम्हाला. आणि आता काही लोक मोदींना शिवाजी महाराज म्हणायला लागलेत, म्हणून मी शिवाजी महाराजांची आठवण करून देतो. अरे मोदी शिवाजी होईल का? अमित शाह शिवाजी होईल का? छत्रपती शिवाजी महाराज एकच युगपुरुष. अरविंद सावंत आपण काल लोकसभेत होतात, बाळराजे जे आहेत या सरकारचे, त्यांनी एक भाषण केलं आणि त्यांनी तुमच्या प्रधानमंत्र्यांचा उल्लेख युगपुरुष असा केला. 500 वर्षानंतर एक युगपुरुष जन्माला आला. हिम्मत कशी होते तुमची? अरे तू मराठी माणूस असली, तुला लाज वाटली पाहिजे. या पृथ्वी तलावरती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा युगपुरुष जन्माला आलेला नाही. आणि हे इतके मिंदे झाले की त्या मोदींना युगपुरुष म्हणायला लागले, त्यांना शिवाजीची उपमा द्यायला लागले. हे सगळं थांबवण्याची जबाबदारी जर कोणावरती असेल तर ते आपल्यावर आहे. हक्क आहे आपला या महाराष्ट्रावर, या मुंबईवर, इकडल्या प्रत्येक नैसर्गिक साधनांवर. नोकऱ्या तर आम्हाला मिळायलाच पाहिजेत. महाराष्ट्रातला उद्योग बाहेर जाता कामा नये. कुठे गेला रोजगार आपल्या मुंबईतला? एकेकाळी या मुंबईमध्ये आपण जेव्हा ठाण्यातून किंवा ठाणे संपूर्ण परिसरामध्ये किती उद्योग आपल्या, फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग, बँका, आज सगळा उद्योग एकाच राज्यात जातो आहे. गेल्या 10 वर्षात 4 किंवा 5 लोकांना रोजगार मिळाला. अमित शहाच्या मुलाला मिळाला, त्याला कुठे चिटकवलाय बरं सरकारने? कुठे? ते इंग्लिशमध्ये आहे ना, ते काय म्हणजे बँका बिंका कशा असतात तसं आहे का ते? काय BCCI काय? क्रिकेट, भारतीय क्रिकेट चा सेक्रेटरी. म्हणजे त्याला सरकारनं अमित शहाच्या मुलाला तिकडे चिटकवलं. आम्ही पूर्वी बँकेत लोकांना चिटकवायचो, मग दुसरा रोजगार मिळालाय अडाणीला, अख्खा देशच त्याच्या ताब्यात दिला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. कॉन्ट्रॅक्ट आता ते कंत्राटी पद्धत आलेली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. खरं म्हणजे आपला लढा कॉन्ट्रॅक्ट लेबर विरुद्ध सुरू आहे. आणि अरविंद सावंत, आपल्याला माहिती आहे आपण कामगार नेते आहात. कॉन्ट्रॅक्ट लेबर ही पद्धत असू नये, ही गुलामी वेठबिगारी असू नये. यासाठी आपला लढा आहे. पण या महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख लोकांना भारतीय जनता पक्षानं कॉन्ट्रॅक्ट लेबर, त्याला इंग्लिशमध्ये अजून एक शब्द आहे, बाउंडेड लेबर, एक गुलाम वेठबिगार
वीटभट्टीवर काम करणारे असे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. लोकाधिकार समितीनं त्यांची केस घेतली पाहिजे. लोकाधिकार समितीनं ताबडतोब या दोन केसेस घेऊन आणि ती कॉन्ट्रॅक्ट लेबर यांचं कसं बंद करता येईल नलिमाजी. आपण आंदोलन केलं पाहिजे की मराठी माणसाला तुम्ही अशा प्रकारे गुलामी करायला लावता, दिल्लीत जाऊन शेपूट हलवायला लावता. मग बाळासाहेबांनी तुम्हाला काय शिकवलंय, कोणता स्वाभिमान शिकवलाय, याविषयी लोकाधिकार समितीला एखादं आंदोलन करावं लागलं तरी आपण ते तात्काळ केलं पाहिजे. कारण हा महाराष्ट्राचा इब्रतीचा इज्जतीचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. बघा लोकांना पटल्या लोक टाळ्या वाजवतायत, ही लोकभावना आहे. पण त्यांना लाज वाटते का? गुलामाला मी गुलाम असल्याची लाज वाटली पाहिजे. पण गुलामाला तो गुलाम असल्यावर आनंद मिळत असेल तर आपण काय करणार? ही गुलामी अखंड चालू राहते आणि शेवटी तो गुलाम हा झिजून मरून जातो, संपून जातो. मित्रांनो, या महाराष्ट्राचं चित्र, या देशाचं चित्र अत्यंत भयंकर आहे. मग अशी माननीय कुमार केतकरांनी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. एका काळी महाराष्ट्र या देशाचं नेतृत्व करत होत. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडानं झाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, हे आम्ही अभिमानानं सांगत होतो. आज महाराष्ट्र हे दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं झालेलं आहे. कोणी येतो आणि त्या महाराष्ट्राचा पाय पुसण्याला पाय पुसून पुढे जातो, महाराष्ट्र लुटतो, महाराष्ट्राची बदनामी करतोय आणि राज्य करते हे मूग गळून गप्प बसलेले आहे. अशा वेळेला या राज्याची जनता अपेक्षेनं कोणाकडे पाहत असेल तर ती शिवसेनेकडे पाहते, ती माननीय उद्धव ठाकरेंकडे पाहते, ती आपल्या शिवसेनेच्या संघर्षाकडे पाहते. कारण हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल, हा महाराष्ट्र देशावर असलेली गुलामगिरी हुकुमशाही संपवेल, ही अपेक्षा देश या महाराष्ट्राकडून पाहतो आहे. आणि मगाशी जे केतकरांनी सांगितले तेच माझं मत आहे. 2024 साली मोदी देशाचे पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी. नरेंद्र मोदी खूप गॅरंटी देतात, गॅरंटी इज गॅरंटी. आमची गॅरंटी पण आणि वॉरंटी पण आहे. एक्सपायरी डेट संपलेली आहे. कधी निवडणुका घ्या, आपली गॅरंटी आहे. मोदी प्रधानमंत्री नसणार. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काय आहेत त्यांचे मिंधे सगळे ग्रुप्स गट हे 220-225 या आकडा पारच करू शकत नाहीत. आपण सांगितलंय मगाशी महाराष्ट्रामध्ये 35 च्या वर जागा महाविकास आघाडी जिंकते. संपूर्ण कर्नाटक काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जिंकतायत. पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश, झारखंड असे अनेक राज्य एक हाती इंडिया म्हणजे आपण सगळे जिंकतो आहोत. भाजपकडे आहे काय घंटा वाजवत बसा? म्हणजे मी राम मंदिराविषयी म्हणतो आहे. प्रभू श्रीरामासाठी लढा आम्ही दिला. आम्ही शिवसेनेने केतकर साहेब तुम्ही मान्य केलं पाहिजे. आपण धर्मनिरपेक्ष आहात पण हिंदुत्व हे धर्मनिरपेक्षतेचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व हे आयतुल्ला खोमेनी इराणचा तसं नव्हतं, सगळ्यांना सामावून घेऊन देश पुढे नेणारं हिंदुत्व होतं. थाळ्या बडवणारं, घंटा वाजवणारं हिंदुत्व त्यांचं नव्हतं. आज देश फक्त एका विचारानं लोकांना गुंग आणि धुंद करून
म्हणजे जर तुम्ही त्यांच्या लोकांची भाषणं ऐकली जातात काही रोज सकाळी बोलत असतात अधूनमधून, मीही बोलतो ना असं नाही, पण मी शुद्धीत बोलतो. हे 50 पैशाची चिलीम मारून जी नशा येते, डुप्लिकेट माल तंबाखू, हे तसे बोलत असतात, त्यांना दुसरं काही दिसत नाही. या देशात बेरोजगारी, महागाई, अत्याचार, बलात्कार, खून. लोकमान्य टिळक म्हणायचे 5 पैशाची चिलीम मारले का खूप आयडिया सुचतात. तसे हे सुद्धा रोज गांजा किंवा चिलीम मारतात आणि देशाला दिशा द्यायचं काम करतात, पण नशा या नशेतून आपण बाहेर पडलं पाहिजे. काल पुण्यामध्ये काय झालं, आपल्या काही पत्रकार सहकारांवरती हल्ले झाले. मुंबईमध्ये काय होत आहे, हत्या होत आहेत, खून होत आहेत. महाराष्ट्रात हत्या होत आहेत, खून होत आहेत. अभिषेक घोसाळकरची हत्या ही आपल्याला सगळ्यांना विचार करायला लावणारी गोष्ट. आपल्या घरापर्यंत हे लोक पोचलेले आहेत, लक्षात घ्या. आपल्या घरापर्यंत, आपल्या मुलांपर्यंत. पण लक्षात घ्या, राहुरीमध्ये नगर जिल्ह्यात ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव, दोन वकील दाम्पत्य सुशिक्षित, दोघांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. काय करताय सरकार? काल पुण्यामध्ये निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या 3 पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भर रस्त्यावर खुनी हल्ला झाला. या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तोंड उघडलं, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं, अजित पवारांनी मत व्यक्त केलं. हे गुंडांचं राज्य आहे. मी रोज गेले 12 दिवस या मुख्यमंत्र्यांचा मुंबईतल्या गुंडांबरोबरचे फोटो प्रसिद्ध करतो आहे, ट्विटरवर टाकतो आहे. खुनी आहेत, त्यात बलात्कार आहेत, त्यात खंडणीवाले आहेत. हे सगळे खुनी मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत. गृहमंत्री काय करतो आहे? या राज्याला गृहमंत्री आहे की नाही? जर आमच्यासारख्या माणसाचा एखादा फोटो आला, एखादा गुंड आमच्या गाडीत बसला, तर पोलीसवर आमची चौकशी करतील, आमचं स्टेटमेंट घेतील. पण कल्याणमध्ये एक भाजपचा आमदार गणपत गायकवाड, त्याने गोळ्या झाडल्या, पण ते गोळ्या झाडल्यावर तो असं म्हणतोय की मी गुन्हेगार झालो, याचं कारण या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि माझे 1 कोटी रुपये ज्या एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत, हे 1 कोटी रुपयाचा हिशोब या राज्याचा गृहमंत्री, या राज्याचा आर्थिक गुन्हा विभाग, पोलिसांचा ईडी हे घेणार आहे. जर एक आमदार सांगतो, त्याचं स्टेटमेंट आहे की माझे 1 कोटी रुपये पडले, हे 1 कोटी रुपये कुठून आले? हा गुन्हेगारीतला पैसा असेल तर मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, PMLA Section 45A ज्याच्यावरती आमच्यावर कारवाई झाली, त्याखाली या मुख्यमंत्र्याला तात्काळ अटक व्हायला पाहिजे. हिंमत आहे या गृहमंत्र्याची, या राज्याची, अमित शहाची, या प्रधानमंत्री मोदीची, जो भ्रष्टाचार सहन करणार नाही म्हणतो, भ्रष्टाचाराच्या बाबतीत 0 tolerance म्हणतो, पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराला जर कोणी उत्तेजना, प्रेरणा आणि पाठिंबा देत असतील तर ते हे लोक आहेत. आणि आपण ते सगळं सहन करतो आहे. आपण टाळकुटत भजन करत त्याला मत देतो आहोत. हे रामराज्य नाही आहे, लक्षात घ्या. हे रामाचं राज्य नाही आहे. रामाचं मंदिर उभं राहिलं असेल, राम मंदिराचा उत्सव साजरा झाला असेल, पण हे राम राज्य नाही आहे. रावणाचं राज्य यापेक्षा चांगलं होतं श्रीलंकेतलं, लंकेतलं. रावण हा तसा उत्तम राजा होता, आपल्याला माहित असेल. पंडित होता, विद्वान होता, पण सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्माची ती लढाई होती राम आणि रावणाची. पण मोदीचं राज्य, फडणवीसचं राज्य हे अधर्माचं राज्य आहे, हे पापाचं राज्य आहे, हे पापाच्या पैशातून निर्माण झालेलं राज्य आहे, लक्षात घ्या. आणि हे पाप आपल्याला उलथवून टाकायचं.
आणि कार्य हे पवित्र कार्य आपल्याला या देशासाठी करावं लागेल, या राज्यासाठी करावं लागेल. माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख, त्याने फार मोठा संघर्ष फार मोठा लढा उभारलेला आहे. या देशामध्ये घटनेची संविधानाची कायद्याची कशी हत्या होते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा झालेला हल्ला. अरे जो पक्ष हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला, ज्या पक्षानं महाराष्ट्राला दिशा दिली, ठाकरे म्हणजे शिवसेना हे पाकिस्तानात जाऊन विचारा, तिकडले शंभर पोर पण सांगेल. ती शिवसेना हे राहुल नार्वेकर जोही कधी काळी शिवसेनेमध्ये होता, ते तुमचं काय इलेक्शन कमिशन हे म्हणतात, त्या आयऱ्या गायऱ्याची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अरे शरद पवार हयात आहेत, ज्याने त्या पक्षाची स्थापना केली, फाउंडर अध्यक्ष ते निवडणूक आयोगासमोर बसलेत जाऊन. अनिल बरोबर ना म्हणतोय, ते आर्ग्युमेंटला पक्षाच्या अध्यक्ष समोर बसलेत, मी शरद पवार, मी हा पक्ष स्थापन केला. पण इलेक्शन कमिशन, ते कसले इलेक्शन कमिशन, ते मोदी शहाचं कमिशन आहे. ते म्हणते नाही नाही नाही, तुम्ही शरद पवार नाही, तुम्ही शरद पवार नाही, तुमचा पक्ष नाही, अजित पवार हे शरद पवार, त्यांचा पक्ष झाला काय बोलणार. भारतीय संविधानाची इतकी धडधडीत हत्या या देशामध्ये कधी झाली नव्हती. अशा प्रकारचे राज्य जर चाललं असेल, अशा प्रकारे जर हा देश जाणार असेल पुढे, तर मला असं वाटतं या देशामध्ये अराजकाची सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये पुन्हा एकदा 1947 आधीचा काळ, स्वातंत्र्याचा काळ, तो लढा पुन्हा एकदा एखादा भगतसिंग, एखादा राजगुरु, एखादा कानेरे, एखादे चाफेकर म्हणून निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. या देशानं हे सगळं काय झेललेलं आहे, सगळं काय पाहिलेलं आहे, महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे.